छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपले शिवराय, ही नावच क्रांतीचं प्रतीक आहे. त्यांच्याच नावासह विचारांनी आपण सगळे ग्रामसेवकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कटिबद्ध आहोत. तसेच समतेचे आद्य प्रवर्तक राजर्षी शाहू महाराज, थोर विचारवंत स्वामी विवेकानंद, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने संस्था कार्यरत आहे आणि यापुढेही ही वाटचाल याच विचार व प्रेरणेने चालू राहील. एकीचे बळ म्हणजेच उन्नतीची खरी दिशा, हाच मूलमंत्र आपण सगळ्यांनी स्वीकारलाय. महापुरुषांच्या विचारांचा वसा घेऊन छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्था अहमदनगर जिल्ह्यात काम करीत आहे. संस्थेचा 43वा वार्षिक अहवाल प्रसिद्ध करण्याचे आपण सगळे साक्षीदार आहोत. स्थापनेपासून आतापर्यंत संस्थेने केलेली प्रगती आणि हजारो सभासदांना दिलेली मदत इतर अनेक आर्थिक संस्थांसाठीही प्रेरणादायी आहे. हेच कार्य अविरतपणे पुढे नेण्यासाठी सर्व सभासद आणि कर्मचारी यांचे सहकार्य कायम राहील अशी अपेक्षा आहे. 44 वर्षांची ही यशस्वी वाटचाल आजी माजी सभासद पदाधिकारी यांच्या एकीचे आणि कर्मचाऱ्यांच्या सेवेचे फळ आहे. संस्थेकडे सध्या 18,82,00,000 रुपयांच्या सभासद कायम ठेवी आहेत, तर 33,48,00,000 सभासद मुदत ठेवी आहेत. मागील आर्थिक वर्षात संस्थेला 88,03,000 रुपयांचा नफा झालाय, तर सभासदांना 101 कोटी रुपयांचं कर्जवाटप केलंय. त्याचवेळी संस्थेची एकूण गुंतवणूक 7,26,00,000 आहे. बुरुडगाव रोड आणि माळीवाडा येथील प्रत्येकी एका सदनिकेसह तपोवन रोडवरील 17 गुंठ्यांचा प्लॉट आपल्या संस्थेकडे आहे. संस्था मुख्यालय लवकरच नवीन आणि सुसज्ज अशा कार्यालयात नेण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. सभासदांच्या सहकार्यामुळे जिल्ह्यातील एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह वित्त संस्था म्हणून संस्थेची ओळख पक्की झाली आहे. काळानुरूप बदल स्वीकारून संस्था सध्या सर्व कारभार संगणकीकृत आणि ऑनलाईन पद्धतीने करते आहे. संस्थेतर्फे सभासदांचा विमा काढण्यात आलेला आहे. त्यानुसार दुर्दैवानं एखाद्या सदस्याचे अपघाती निधन किंवा कायमचे अपंगत्व आल्यास 10,00,000 रुपये विमा तरतूद आहे. दुर्दैवानं सभासदाचा मृत्यू झाल्यास संपूर्ण कर्ज कल्याण निधीतून माफ करण्यासह कुटुंब आधार ठेव योजनेतून 5,00,000 मदत आणि 2,00,000ची मुदत ठेव संबंधितांच्या कुटुंबियांना देण्याची तरतूद आहे. अहमदनगर जिल्हा परिषद प्रशासन आणि अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या सहकार्यानं संस्था सभासदांच्या हितासाठी कार्यरत आहे. संस्थेचे अंतर्गत लेखापरीक्षण नियमितपणे केले जाते. लेखापरीक्षण अहवालावर परीक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे. वैधानिक लेखापरीक्षणाद्वारे संस्थेला अवर्ग मिळालाय. थकबाकी वसुलीसाठी नियमानुसार कार्यवाही केली जात आहे. सभासद कल्याण योजना राबवली जात आहे. हे सर्व सुरू आहे ते सभासदांच्या एकीच्या बळावर. आपण सगळ्यांनी आताच्या कोरोना परिस्थितीवर मात करून सरकारी सेवेत मोठं कार्य केलंय. संस्थेच्या हितासाठी आपण सगळेच कटिबद्ध आहोत आणि छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्था अशीच उत्तरोत्तर प्रगती करीत आहे आणि यापुढेही करेल. जय शिवराय. एक नजर टाकूयात विद्यमान संचालक मंडळावर. श्री सुदामराव आसाराम बनसोडे चेअरमन, श्री ज्ञानेश्वर देवराम सुर्वे व्हाईस चेअरमन, आणि आता बघूयात संचालक मंडळ. श्री चंद्रकांत संभाजी तापकीर, श्री दादासाहेब एकनाथ डवले, श्री प्रमोद कानडे, श्री दादासाहेब भाऊसाहेब शेळके, श्री सुरेश मच्छिंद्र खरड, श्री प्रशांत दशरथ सातपुते, श्री किशोर किसनराव जेजूरकर, श्री राजेंद्र जगन्नाथ बागले, श्री रामदास फक्कडराव जाधव, श्री जयराम गणपतराव ठुबे, श्री संजय चिमाजी गवळी, श्री सुरेश विजय मंडलिक, श्री अरुण रामराव गाढवे, श्री संजय छबूराव गिरे, श्री बाळासाहेब यशवंत मेहेत्रे, श्रीमती सुनीता उत्तमराव बर्वे, श्रीमती अर्चना नानासाहेब कडू. स्वीकृत संचालक आहेत श्री अशोक ज्ञानदेव जगदाळे, श्री सुभाष देवगीर गोसावी,
त्याचबरोबर कुशल कर्मचारी वर्ग। व्यवस्थापक आहेत श्री राजेंद्र सुखदेव शेडाळे, सेक्रेटरी श्री पवन कुमार पोपटराव घिगे, परिचर श्री सुरेश प्रभाकर निनावे। संस्थेला लाभलेलं उत्तम नेतृत्व आणि कर्मचारी वर्ग यांनी झोकून देऊन काम केल्यामुळं संस्था आज एका वेगळ्या उंचीवर पोहोचली आहे। मागील वर्षात संस्थेनं अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत। सभासदांच्या सुखदुःखात उभं राहणं ही संस्था आपलं कर्तव्य मानते, त्यामुळे सगळ्या योजना या सभासदांच्या हिताच्या आहेत। आनंद असो वा दुःखद प्रसंग, संस्था सभासदांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते आणि म्हणूनच संस्थेला असलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव खऱ्या अर्थाने सार्थ ठरतं। जय शिवराय।